ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नागाव येथे राजू शेट्टी यांची पदयात्रा, गावातील विविध मान्यवरांच्या घेतल्या गाठी भेटी. नागाव तालुका हातकलंगले येथे बुधवारी दिनांक 1 मे रोजी सकाळी 9 वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ संपूर्ण गावातून पदयात्रा काढण्यात आली. यावेळी राजू शेट्टी व स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष वैभव कांबळे यांनी बैलगाडीत उभारून आसूड ओढत पदयात्रेत सहभाग घेतला. ग्रामदैव श्री खणाई देवीचं दर्शन घेऊन पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी समतानगर येथील विहारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. त्याचबरोबर ठिकठिकाणी महिलांनी राजू शेट्टी यांचं औक्षण केलं. संपूर्ण गावातून 8 आकडा मारून फेरीची सांगता करण्यात आली. या पदयात्रेत राजू शेट्टी यांनी गावातील विविध मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नागावचे नेते संघटक राहुल पाटील यांनी राजू शेट्टी यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याची ग्वाही दिली. यावेळी माजी तंटामुक्ती अध्यक्ष आशानंद मिठारी, माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब पाटील, वळीवडेचे कट्टर समर्थक राहुल दिगंबरे, प्रगतशील शेतकरी उमेश भोसले, प्रकाश पोवार, सुधीर शिराळे, अशोक सोळंकुरे, संभाजी रेवले, आनंदा बिडकर, आदिनाथ मगदुम, संतोष लंबे, निखिल जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. महानकरी न्यूजसाठी विद्याधर कांबळे, नागाव.